सर्वसाधारण माणसाला रोज कधी ना कधी दोन प्रश्न पडतातच मनात येत राहतं हे जे वाटतंय ते बोलू का बोलू नको किंवा हे लिहू का लिहू नको दररोजच समोर काहीतरी घडत असतं कानावर येतं त्यावर काहीतरी प्रतिक्रिया अगदी तोंडाशी येते ती कधी तिखट औपहासिक असते तर कधी मुळावर घाव घालणारी असते ती दिल्यावर कोणी दुखावेल का कोणत्या तरी स्नेहबंधाला इजा पोचेल का ह्याबाबत मनात चलबिचल असते कोणाचंही तोंड भरून कौतुक बिवतुक करायची घाई आपल्याला क्वचितच होते त्या मनाने ऐकवणं सुनावणं सीध करणं ही हौस फार असते जरा वेळ घुटमळून अखेरीस ते शब्द तोंडातून पडायचे तेव्हा पडतातच बोलू का बोलू नको ह्यावर संयमाने गप्प बसण्याचा विवेक क्वचितच टिकतो एकदाचं भडाभडा बोलून टाकलं की आपलं मन हलकं होतं समोरचा बिचारा थिचतो बुजतो नामोहरम होतो काही वेळा आपलं बोलणं तो फारच लावून घेतो मनात कायमची अढी ठेवतो आपलं हे मतप्रदर्शन एवढं महागात पडेल असा अंदाज आपण कधीच केलेला नसतो पण एकदा बोलून बसल्यावर ते मागे घेणं शक्य नाही शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असं कितीदा शिकवलं असूनही त्याचा बेजबाबदार वापरच होतो परिणाम मात्र फार गंभीर होतात एका वक्तव्याबद्दल शंभरदा क्षमायचना केली तरीही तिचा परिणाम होत नाही त्या मनाने लिहू का लिहू नको हा प्रश्न कमी वेळा पडतो त्याचा परिणामही कमी उपद्रवकारक असतो मुळामध्ये लेखन ही कृती तशी कष्टदायकच विशिष्ट प्रकारे बसा मानपाठ मोडा हात दुखवून घ्या विचार करा कच्च पक्क फेअर किती जण एवढा व्याप करतात त्यामुळे मग भाडेकरूला खरमरीत पत्र लिहायचं असो किंवा हॉस्टेलमधल्या आपल्या मुलाला सावध करायचं असो पत्र चिठ्ठी निरोप हे सारखं पुढे पुढेच ढकललं जातं भडाभडा बोलणं किती सोपं जर काही स्वतंत्र लेख कथा वगैरे लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार मी थोडाच प्रतिभावंत आहे मला मुळी सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही असं म्हणत म्हणत लोक टाळतात एवढ्या अडथळ्यांमधून एखाद्याने शेवटी खरोखरच काही लिहिलं तरी ते लेखन पोचणार कुठवर ते किती लोक खरंच वाचणार ह्यालाही मर्यादा आहे तेव्हा मुद्दा असा की लिहू का लिहू नको असा प्रश्न पडला तर जरूर लिहावं निदान लिहिणाऱ्याच्या मनावरचा दबाव तरी कमी होईल त्याच्या मनातली उबळ कागदावर उमटेपर्यंत बहुतेक निवेल आणि तीव्र इजा करणार नाही त्या मनाने गैर बोलणाऱ्याची खैर कधीही होणार नाही बोलणारा ऐकणारा आसपासचे असे सगळ्यांना त्याची झळ लागेल तेव्हा बोलू का बोलू नको असा प्रश्न मनात असेल तेव्हा जरा थांबावं हेच बरं हे बोलणं आत्ताच बोलणं ह्याच शब्दात बोलणं गरजेचं आहे का ह्याचा चार वेळा विचार करावा राग आल्यावर शंभर आकडे मनातल्या मनात मोजावेत असं म्हणतात ना तसंच बोलण्याची उबळ आल्यावरही मनात थोडे आकडे मोजायला हरकत नाही शक्यता आहे की काही वेळाने हे बोलणं एवढं काही आवश्यक नव्हतं असं वाटून जाईल लिहू का लिहू नको असा प्रश्न पडल्यास मात्र जरूर जरूर, जरूर लिहावं लिहिण्यामुळे आपले विचार आपल्याला स्पष्ट होतात हिंदी भाषेत तर म्हटलंच आहे सौ बका एक लिखा शंभर वेळा बोलण्याचं सामर्थ्य एका लिहिण्यात आहे लिहिण्याने मेंदूला शिस्त लागते आपले विचार आपल्यालाच तपासून बघता येतात फेरविचार करता येतात तेव्हा मंडळी बोलण्याची घाई आवरा आणि पेन हाती धरा